कार मी डॉक्टर प्रतीक्षा आज आपण बोलणार आहोत सर्व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर ते म्हणजेच डिलेड माइलस्टोन तर तुम्ही नवीन पालक असाल किंवा अगोदरच या प्रवासामध्ये असाल तर वाढीचे टप्पे समजून घेणे किंवा आपले बाळ मागे पडत असल्यास काय करावे हे या आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण बोलूया माईलस्टोन म्हणजेच वाढीचे टप्पे म्हणजे काय जन्मानंतर बाळामध्ये बरेच सारे दररोज बदल घडत असतात तर काही कौशल्य आणि क्षमता या वयानुसार डेव्हलप होत असतात त्यात भाषा समज समाज कौशल्य आणि मोटार स्किल्स हे डेव्हलप होत असतात हे जे काही आहेत ते त्यांची वाढ व विकास योग्य दिशेने होत आहे की नाही त्यासाठी मार्गदर्शन करतात वयाप्रमाणे काही ठराविक बदल होत असतात जसे की बाळ तीन महिन्यांपर्यंत मान धरायला लागतं ला ला ला, सहा महिन्यांपर्यंत मूल बसायला लागतं ला ला ला, सात ते नऊ महिन्यापर्यंत ते रांगायला लागतं आणि वर्ष होईस्तोवर ते चालायला लागतं हे झाले मोटार डेव्हलपमेंट आता बोलूया सेन्सरी डेव्हलपमेंटबद्दल तीन महिन्यांपर्यंत बाळाची नजर स्थिर होते सहा महिन्यांपर्यंत ते खानाखुना करायला लागतात आणि वर्ष होईस्तोवर ते काही गोष्टींना प्रतिसाद द्यायला सुरुवात करतात लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजेच भाषेचा विकास जो की आय कॉन्टॅक्टपासून सुरुवात होतो पहिल्या तीन महिन्यापर्यंत ते आय कॉन्टॅक्ट देतात किंवा बघून हसतात आणि ते नामाला प्रतिसाद करतात सहा महिन्यांपर्यंत ते काही शब्दही बोलायला सुरुवात करतात सात ते नऊ महिन्यांपर्यंत ते सिंपल गेशर्स करतात किंवा मान हलवतात आणि वर्ष होईस्तवर ते काही शब्दही बोलायला लागतात जसे की बाबा मामा काका इत्यादी परंतु हेही लक्ष लक्षात ठेवणे आवश्यक आहे की प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि प्रत्येकाची गती त्यांची विकसित गती ही वेगळी असते त्यामुळे काही पुढे मागे बदल होऊ शकतात परंतु हे बदल जर अगदीच मागे पडत असते किंवा एकापेक्षा जास्त प्रमाणात मागे पडत असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा उदाहरणार्थ सहा महिन्यांपर्यंत बडबड न करणे किंवा खेळामध्ये रस न दाखवणे किंवा आवाजाला प्रतिसाद न देणे तर आता आपण जाणून घेऊ डिलेट मायन्सोनची नक्की कारणे काय आहेत पहिलं तर अनुवांशिक असू शकतं दुसरं न्युरोलॉजिकल असू शकतं तिसरं म्हणजे व्यवस्थित पोषण आहार न मिळणे किंवा प्रीमॅच्युअर डिलेवरी बऱ्याच सारा औषधं घेण्यामुळे शरीरामध्ये झालेले टॉक्सिन्स किंवा इन्फेक्शन्स हेही कारणे असू शकतात तर योग्य ते कारण शोधून त्यावर उपचार करणे गरजेचे आहे जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या वाढीबद्दल शंका असेल तर न घाबरता किंवा न संकोच बाळगता आपल्या बालरोग तज्ज्ञालाचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर त्याच्यावर उपचार करताल तुम्ही जेवढं हे लवकर स्वीकारताल तेवढंच तुमचं बाळ त्याच्यातनं बाहेर लवकर पडू शकेल एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलाच्या विकासासाठी घरेच बरेच सारे प्रयत्न करू शकता जसे की त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणे त्याला बाहेर घेऊन जाणे किंवा त्याला मोटिवेट करणे त्याला प्रोत्साहन देणे किंवा तुमच्या कलेने त्याला वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकवणे यानेही त्यांच्या शरीरावरती किंवा मनावरती खूप चांगल्या प्रकारे प्र परिणाम होऊ शकतो तर होमिओपॅथिक औषध ह्याच्यावर कसे काम करणार तर नक्कीच होमिओपॅथिक औषधे दिल्यानंतर त्यांची शारीरिक व मानसिक क्षमता वाढते आणि ते त्यांचे पुढचे आयुष्य हे सुखकर जगू शकतात तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करताल धन्यवाद